बासरी देखील फार चांगला वाजवतो पण डार्लिंग डार्लिंग नैना आणि तुम्ही कोण होता सुदर्शनला बिचारे म्हणणारे एवढी कशी ग भोळी तू सुदर्शन असं काही करणार नाही माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे सुदर्शन जाताना काय म्हणाला माहितीये ना आणि त्याच्या ऑफिस मध्ये काम करणारी जी नैना नावाची मुलगी ती मला चांगली माहितीये नैना तू असं काही करणार नाहीयेस मग मला सांग पिंट्या काय काय बोललाय ते मॅडम कॉफी मॅडम काय मॅडम प्रतिभा म्हण ओके पण प्रतिभा काही दिवसात तू नुसतं प्रतिभाची प्रतिभा मॅडम होणार नाही अरे वा तू काय आता भविष्य वगैरे सांगायला लागलायस की काय तसंच समज आत्ताच लग्न झालंय तर ह्या पिंट्या का कोणाचा फोन प्रतिभा मी तुला अगोदरच सांगितले सगळं विसरून आपल्याला आपलं काम केलं पाहिजे आणि जेव्हा डिटेल्स मिळतील तेव्हा बघू ना तो कोण पिंट्या हो त्याचं काय करायचं पण तोपर्यंत फक्त शक्ती फाउंडेशन तर बोल कुठे होतो आपण हा गावातल्या शाळेतल्या मुलांना जर कम्प्युटरद्वारे शिकवलं तर मनोरंजनाद्वारे त्यांचं शिक्षणही होईल करेक्ट पण एक प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपल्याला कम्प्युटर खरेदी करावे लागते इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करावं लागेल मला माहितीये मी समजू शकते इतकी मोठे इन्व्हेस्टमेंट आपण नाही करू शकत पण माझा एकच आधार आहे ते म्हणजे माझे बाबा प्रतिभा हॅलो हॅलो बाबा हा बोल प्रतिभा बाबा आज तुम्ही घरीच आहात का अगं नाही आता ऑफिसलाच निघालोय बोल ना काही विशेष आहे का विशेषच आहे नाहीतर एक काम करता का आज तुम्ही आमच्या घरीच येता का अरे वा आमचं घर काय बाबा मी पण ना चाल चाल ठीक आहे येतो मी पण थोडा उशीर झाला तर चालेल ना का मी असं करू उद्याच येतो नाही नको नको उद्या वगैरे काही नको आजचं काम आजच होऊन जाऊ काहीतरी भयंकर महत्वाचं दिसतंय हे प्रतिभा थोडीशी हिंट दे ना
मी आता इथे सम्यककडे आली. आमचा कामाबद्दलचाच विषय सुरू होता, म्हणजे आपल्या शक्ती फाउंडेशन विषयी. बर, तेव्हा माझ्या डोक्यात काही कल्पना आल्या. त्या कल्पना मी त्याच्याजवळ बोलून दाखवल्या, त्यालाही त्या खूप आवडल्या. अरे वा, त्याच सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर शेअर करायच्या. संस्थेचं कार्य बरं झालं तूच विषय काढलास. खूप दिवसापासून तुला विचारीन विचारी म्हणत होतो, विसरून जायचो. प्रतिभावाचे बाबा तुला काय म्हणाले ऍक्च्युली, म्हणजे ते त्यांचे सगळे पैसे प्रतिभाच्या संस्थेसाठी देऊन टाकण्यात असं काही? हो, खरंच खूप चांगले विचार आहेत ना त्यांचे. अरे, मी त्यांना फक्त एकदाच म्हणाले, म्हटलं लग्नात खूप बडेजावपणा करणं किंवा अति उधळपट्टी करणं आमच्या कार्यपद्धतीत बसत नाही, त्यापेक्षा तेच पैसे आमच्या संस्थेला द्या. त्यामुळे संस्थेतल्या गरीब विद्यार्थ्यांचं पालन पोषण शिक्षण व्हायला मदत होते. बस एवढं सांगितल्यावर त्यांनी आपले विचार बदलले आणि त्यांनी ठरवलं की त्यांचे पैसे ते प्रतिभाला देणार. म्हणजे प्रतिभाच्या आईची एक संस्था आहे, त्या संस्थेचं पुनर्जीवन करते प्रतिभा. अंधळ्यांना व्यवहार ज्ञान नसतं म्हणे, हे या जगाच्या प्रॅक्टिकॅलिटी त्यांना कळत नाही. पण अगं तू तर डोळस आहेस, तुला प्रतिभाबद्दल असं काही वाटतंय का? ताई, आज प्रतिभाच्या वडिलांकडे पैसे आहेत, त्यामुळे स्वतःच्या मुलीला हे संस्था काढून देत आहेत. पण मला सांग, आता ती माझी बायको आहे ना, आपल्या घरात आली आहे ना, मग आपल्या आपल्या घरातले काही नियम तिला लागू झालेत पाहिजेत की नाही. ही 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 तू सुरू केलेली संस्था तू कशी सुरू केलीस हे मी बघितलंय. तू किती खस्ता खाल्ल्यास, आता कुठेही नावारूपाला यायला लागली संस्था. तेव्हा तुझ्यावरचा भार थोडा हलका करून प्रतिभाने तुला साथ द्यायला हवी ना, आणि या संस्थेची सगळी जबाबदारी तिने घेतली पाहिजे, तिने स्वीकारली पाहिजे. तर ती स्वतःच्या संस्थेचं तुणतुण लावून बस. बाबा, मला स्वतंत्रपणे कधीच विचार करता येणार नाही. मला माझ्या मनासारखं जगता नाही येणार आहे का हो कधीच. प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी येत आणि त्याच्या मर्जीप्रमाणे मला जबरदस्तीने वागवत. का? मला माझे विचार आहेत बाबा. मग माझ्या मनात नसताना सुद्धा मी जबरदस्तीने इतरांच्या मनाप्रमाणे का वागावं? सांगा ना बाबा. कुणावर तरी सतत अवलंबून राहणं, विसंबून राहणं किती वाईट आहे हो. आणि हे सगळं माझ्याच वाट्याला का? बाबा, ही आत्ताची गोष्ट नाही आहे, खूप लहानपणापासून मी हेच भोगत आले. आई गेली, भाऊ हा असा खूप लहान वयातच माझ्यावर जबाबदारी आली. या घरातली मी करती झाले, निलयची ताई झाले, आई होण्याचा पूर्ण प्रयत्न केला. माझ्या परीने जितकं शक्य होत तितकं सगळं केलं बाबा. पण शेजारचे पाजारचे सुद्धा
मला सतत कामं सांगायचे आणि मी ते ऐकायचे. आज काय, आज काय नाही ना, आज बाजारातून हे घेऊन ये. नाही ना गेली, नाही ना, आज माझ्या लहान मुलीला सांभाळशील. सगळं करायचं बाबा, कधीच कोणाला दुखावलं नाही. पण का, मी काय त्यांच्या घरातली नोकर होते का? कधीच कोणाला नाही म्हटलं नाही, पण आतून माझी खूप चिडचिड व्हायची, मला खूप त्रास व्हायचा बाबा. मग तुम्ही समजवायचं बेटा, ग काम केल्यामुळे शरीर झिजत नाही, कुणाला आनंद दिला, कुणाला समाधान दिलं, कुणाची मदत केली तर आयुष्याचा अर्थ सापडतो. हीच खरी कमाई असते, हीच खरी आयुष्याची पूंजी असते असं म्हणायचं. पण मग इतरांसाठी इतकं सगळं करून माझ्या वाट्याला काय आलं? तर दुःख, इतरांसाठी मरण आणि स्वतः आतून मरत राहणं, इतकंच आहे माझ्या वाट्याला आता. बाई, माझ्या आईचं एक स्वप्न होत शक्ती फाउंडेशनच, मी हेही तुम्हाला सांगितलं होत. याच विषयी सम्यकशी सुद्धा माझं मध्ये बोलणं झालं होतं. तेव्हा सम्यक स्वतःहूनच मला म्हणाला होता की तुला पुढे भविष्यामध्ये जर स्वतःच असं काही करायचं असेल तर त्यासाठी मी कधीही तुला मदत करायला तयार आहे. वा 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 प्रतिभा, वा, क्या वा. नाही, कोण आहे हा सम्यक आम्हाला तरी कळून द्या, कारण काय त्याच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार झालाय म्हणून म्हणलं. सुदर्शन तू, नाही मला कळलं नाही कोण आहे हा सम्यक, आणि एवढ्या काहीच दिवसात तुम्हाला तो आवडायला सुद्धा लागला. गैरसमज झाला का तुमचा की मी झोपलोय म्हणून इथे येऊन तुम्ही माझ्या ताईचं मन वळवायला निघालात म्हणून म्हटलं. ठीक आहे, हे बघ सुदर्शन, मी एक मिनिट प्रतिभा मॅडम, माझं अजून बोलणं संपलेलं नाहीये. तुम्हाला तुमच्या वागण्याची जी काही सफाई द्यायची ना ते माझं बोलणं झाल्यानंतर द्या. आपल्या दोघांचं लग्न झालं, माझा स्वभाव समजून उमजून तू या लग्नासाठी तयार झालीस. हो, मला मान्य आहे पहिल्यांदा मी तुला लग्नाची मागणी घातली, पण त्यावेळेस तू नकार दिलास आणि त्यानंतर मी एक अवाक्षरी काढलं नाही त्याबद्दल, आणि त्यानंतर तू पुढाकार घेतलास म्हणून हे लग्न झालेलं आहे. हो, मान्य आहे मला, मी लग्न बघू शकलेलो नाहीये, पण लग्नात दिलेली सगळी वचनं मला लक्षात आहेत. हो, सगळी वचनं माझ्या लक्षात आहेत. आपण एकमेकांच्या उत्कर्षासाठी, संपत्ती वाढवण्यासाठी जबाबदार असणार आहोत एकमेकांच्यासाठी. मी दुसऱ्या स्त्रीकडे बघणं म्हणजे एका बहिणीच्या रूपात बघण्यासारखं असणार आहे, आणि तसंच तुझंही वचन आहे की मी कुठल्याही परपुरुषाकडे जेव्हा बघीन ते फक्त आणि फक्त भावाच्या रूपात. मी फक्त एकाच विचाराने प्रेम आणि त्याग माझ्या नवऱ्यासाठी करीन, एकनिष्ठ राहीन त्याच्याशी, एकनिष्ठ. आणि माझं वचन असेल की मी माझ्या नवऱ्यासाठी एक चारित्र्यवान पत्नी, मी सहचारिणी राहीन, आणि माझी एकनिष्ठता तुमच्यासाठी एक शुद्ध चारित्र्यवान पत्नी म्हणून असेल, आणि हे तुमच्यासाठी, तुमच्या प्रति माझी जबाबदारी नाही वचन असेल. हीच वचनं दिली होतीस ना तुम्हाला ती सप्तपदी घेताना. या सगळ्याचा अर्थ काय आहे? हा कोण आहे सम्यक? कुठली तुझी संस्था आहे? हा, ज्या ज्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून का लपवल्या गेल्यात? काय उत्तर तुझ्याकडे? सुदर्शन बास, खूप ऐकून घेतलं मी तुझं, तरी सुद्धा एक पत्नी या नात्याने मी खूप शांतपणे तुला सगळं काही सांगणार आहे. या सगळ्या गोष्टी मी तुला सांगणार होते, पण त्याआधी मला हे सगळं बाईंना सांगावंसं वाटलं, त्यांना विश्वासात घ्यावंसं वाटलं. मी कुठे चुकत तर नाहीये ना हे मला जाणून घ्यायचं होतं,
आणि खरंच जर बाईंनी मला सांगितलं असतं ना की तू या सगळ्या गोष्टींसाठी खूप घाई करतेस, तर मी खरंच थांबले असते. मी नंतर या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता. म्हणूनच आज मी बाबांनाही इथे बोलवलं, कारण मला सगळ्यांच्या समोर हा निर्णय घ्यायचा होता. पण तू मात्र काहीही ऐकून न घेता मला डायरेक्ट आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलंस ना. आणि लग्न हे खूप पवित्र बंधन आहे, खूप आनंददायी बंधन आहे. मी तर एक सर्वसामान्य स्त्री आहे रे. आपल्या पतीशी एकनिष्ठ राहणं हे मी माझं परमकर्तव्य समजते. यासाठी कुठल्याही सात फेऱ्यांची सारखी आठवण करून देण्याची मला गरजच नाहीये. पण आपली पत्नी, आपली बायको ही एक आपली हक्काची वस्तू आहे असं म्हणून जर तिच्याकडे कोणी पाहत असेल ना, तर ते दिवस आता राहिलेले नाहीये. आजची स्त्री ही स्वावलंबी झालेली आणि आता ओघाओघाने या विषयाला तोंड जर फुटलंच आहे, तर मी तुला विचारते, सध्या तुझं जे काही चाललंय ते नेमकं काय चाललंय? हा, मी या सगळ्याचा काय अर्थ समजावा? नाही म्हणजे मी काय करत असतो ते तरी सांग. जे तू मला दाखवायचा प्रयत्न करतेस, हा, असं काय करतो मी सांग ना, सांग. मला कालपासून एका मनुष्याचा सारखा फोन येतोय. मला सतत हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ते नैना आणि सुदर्शनच. प्रतिभा, सुदर्शन काय चाललंय? सावर स्वतःला काय केलं? काय केलंय सांग ना, काय केलंय? काय केलंय? हो बाई, हा तुमचा भाऊ सुदर्शन इतका वेळ मला पत्नीने कसा वागावं हे सांगत होता ना. दुसऱ्या पुरुषाकडे भावाच्याच नजरेत ना बघावं, पण हे सगळे नियम फक्त स्त्रियांच्याच बाबतीत मर्यादित का? आणि पुरुषांनी मात्र कसंही वागलेलं चालणार का? एक मिनिट, एक मिनिट. हा, काय काय केले काय मी ते सांग. हा, उगीच लेक्चर देत बसू नकोस. सप्तपदीने म्हटलं पहिलं वचन होत. आज खऱ्या अर्थाने मी तुझी आणि तू माझा झालास. नाही, हे सगळं खोट आहे. हे असं काही घडलेलं नाहीये. मी तिला विचारलं की हे असं नाही. मी खरं सांगतोय ताई, मी तुझी संपत घेऊन जातो. हे असं काही घडलेलं नाहीये. ती माझ्या जवळ आली, मी त्या क्षणी तिला दूर लोटलेलं आहे. असं काही झालेलं नाहीये, कळलं ना? खोटं बोलू नकोस. हे खोटे आरोप माझ्यावर करायचं नाही, कळलं? मी खोटं बोलतेय? हो, विचार ना मग बाईंना, हे खरंय की खोट आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतायत ना त्या. सगळे व्हिडिओ क्लिपिंग त्याच्यामध्ये. सांग आता काय खोट आहे ते. प्रतिभा, काय झालं? प्रतिभा, आता काय झालं? काय बाबा, सगळं संपलं, सगळं संपलं. प्रतु बेटू शांत हो. काय झालं? माझ्या हक्काची हळद आहे, उतरत नाही बाबा. हे सगळं घडायला हवं होत का? अगं पण काय झालं ते तर सांगशील का नाही? बाई कुठे?
सुदर्शन कुठे आहे? त्याचं काही माझंच नशीब पुट बाळा. इतक्या सहजासहजी कोलपडून पडणार नाही. एखाद्याच्या नशिबात नसेल काय पण म्हणून त्याची जिद्द तर मरून जात नाही ना. हे आपल्या संस्थेच काम सुरू करणार बाबा, शक्ती फाउंडेशन. कोणी माझ्या बरोबर आलं नाही तरी चालेल पण मी आता थांबणार नाही. माझं स्वप्न मी पूर्ण करणार, माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करणार. मी सगळं करू शकेन ना बाबा? हो बेटा नक्कीच. पण पण आधी मला नीट सांग तर काय झालंय ते. तुझं हे असं स्वतंत्र अस्तित्व त्यांना मंजूर नसेल तर मी समजावतो ना त्यांना. कुठे आहेत दोघ? आतमध्ये आहेत का? त्याचा काहीच उपयोग होणार नाही बाबा. माझा निर्णय पक्का झालाय. आता ठरलं शक्ती फाउंडेशन अनाथ मुलांसाठी, अबला स्त्रियांसाठी, परितक्त्या स्त्रियांची ही संघटना शक्ती फाउंडेशन. तुम्ही मला नेहमी म्हणायचात ना बाबा, झाशीच्या राणीसारखं कणखर बन. मला नाही माहिती माझं पुढचं भविष्य काय असेल, माझी पुढची वाटचाल काय असेल. कदाचित हे सगळं इथे थांबेलही किंवा नाही सुद्धा. पण आता मी ठरवलं लोकांसमोर स्वतःची अशी एक वेगळी प्रतिमा तयार करायची. स्वयंसिद्धा, स्वतःला सिद्ध करणारी स्त्री. होईन ना बाबा मी स्वयंसिद्धा?